आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत. तरी उपस्थित सर्व मान्यवरांचे व चर्चासत्रात सहभागी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्षा प्रयत संकुलाच्या चेअरमन, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य आणि आमच्या मार्गदर्शिका आदरणीय ताई, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव, या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, या महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर गावरे साहेब, या समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोंदे साहेब, या विभागाचे प्रमुख आणि ज्यांच्या नेतृत्वाने ही कार्यशाळा, ही सेमिनार दोन दिवस चालणार आहे, असे बीसीए विभागाचे प्रमुख प्राध्यापक चंद्रात्रे सर, जे नेहमीच या महाविद्यालयावर प्रेम करतात आणि आम्ही नुसती हाक मारली तरी कुठल्याही व्याख्यानमाले चर्चा सत्रास आमच्या मागे उभे राहतात, असे डॉक्टर लंगोटे सर, सर्व विषयाचा स्टाफ, कॉमर्स ही ताई, या महाविद्यालयाची आगळे आणि वेगळी प्रॅक्टिस आहे आणि ती अशी आहे की दरवर्षी हे महाविद्यालय किमान एक राज्यस्तरीय आणि एक नॅशनल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट अंतर्गत सेमिनार घेत असतो. त्याचाच एक भाग म्हणून विषय विभागानं हे सेमिनार आयोजित केलेलं आहे. तर म्हणजे विषय विभागाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आमचे चंद्रात्रे सर आणि त्यांचा सर्व स्टाफ या टेक्नॉलॉजीमध्ये दरवर्षी ज्या काही न्यू टर्मिनॉलॉजी, न्यू कन्सेप्ट येतात त्याच्यावर पुणे विद्यापीठामधलं राज्यस्तरीय चर्चा घेणारं हे पहिलं महाविद्यालय आहे. मागच्या सलग 3 वर्षाचा अनुभव पाहिला तर मागच्या वेळेला एक क्लाउड कॉम्प्युटिंग, खरं म्हणजे या टर्मिनॉलॉजी आपल्याकडं येत नाहीत, आल्या तर नॉन टेक्निकल माणसाला समजत नाहीत, फक्त ऐकून असतो आपण आणि ती कन्सेप्ट फक्त त्या नावापुरती राहते. पण हे महाविद्यालय त्याच्यावर दोन दोन दिवस, तीन तीन दिवस चर्चासत्र घडून आणतं. तसंच त्याच्या पाठीमागच्या वेळेस मला वाटतं कुठलं हॅकिंग, ई वेस्ट मॅनेजमेंटवर एक सेमिनार आयोजित केलं होतं, कम्प्युटर हॅकिंगवर सुद्धा वर्कशॉप आयोजित केलं होतं. म्हणजे जे ज्या गोष्टी नवीन येतात
ती आम्ही चर्चा सत्राच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या पातळीवर विद्यार्थ्यांपर्यंत आणि प्राध्यापकांपर्यंत पोहोचवतो. बऱ्याच वेळेला न्यू कॉन्सेप्ट मोठ्या शहरामध्ये येते, तिथं खूप चर्चा होते आणि मग हळू आम्ही ग्रामीण भाग त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवतो. पण पुणे विद्यापीठाचं या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य आहे, मी चंद्रातरी सरांना जो ते गेली सलग 4 वर्ष ही प्रॅक्टिस या विषय विभागाची अतिशय उत्तम चालू आहे. मी विषय विभागाला विशेषतः चंद्रातरी सर आणि त्यांचा सर्व स्टाफला या बाबतीत धन्यवाद देतो. खरं म्हणजे हा ॲन्युअल प्रोग्राम आहे, दरवर्षी आपण हे सेमिनार घेतच असतो आणि हा जो कार्यक्रम असतो तो आपण जानेवारी फेब्रुवारीत घेत असतो. पण यंदा हे महाविद्यालय नॅककडे जाणार आहे मुलांनो आणि नॅककडे सामोरं जात असताना हे सर्व कार्यक्रम डिसेंबरमध्ये, त्यामुळं कार्यक्रमाची यावेळेस घाई आहे. आणि आजचा दिवस निवडण्या पाठीमागं दुसरं एक औचित्य असं आमचं आहे की आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माजी कृषी मंत्री आणि संरक्षण मंत्री आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांची 78 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतात आणि 79 वर्षामध्ये ते पदार्पण करत आहेत. हा एक योगायोग दुर्मिळताही आम्ही या निमित्तानं साधलेला आहे. आणि या कार्यक्रमाचं खरं म्हणजे आज ताईंना एवढे उपक्रम आहेत, पण काल मी खरं वेगळ्या अर्थानं ताईंना बाल आठच केलेलं आहे. काल संध्याकाळी मी सांगितलं तुम्ही आले तर कार्यक्रम होईल, अन्यथा हा कार्यक्रम आपण थोडा पोस्टपोन करूया. काय नाही, सेमिनार उद्घाटन चंद्रा सर 5 वाजता घेतला असतं तरी चाललं असतं, आपलं कार्यक्रम चालू असतं. औपचारिकता ती पार पाडायची असते. आज शाळेवर कार्यक्रम चालू आहे, तो कार्यक्रम अर्धवट सुरू, खरं म्हणजे एक अतिशय उत्कृष्ट भाषण तिथं चालू आहे आणि आम्ही ताईंना मी अक्षरशः ओढून आणलं इकडं. तर ताईंचं या महाविद्यालयावर असणारं प्रेम, आपल्यावर असणारं प्रेम आणि पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी असे जे उपक्रम होतात, एक प्रफुल्लित वातावरण सकाळी 7 वाजल्यापासून आज उत्साह असं वर्धक वातावरण आहे. तर ताईंच्या बाबतीत आता मुलांनो आणि मुलींनो विशेषतः विषय जे आहे तुम्हाला काही सांगायला, ताईंचा परिचय मला वाटतं आगळा आणि वेगळा करून द्यायचं काही कारण नाही. कारण इथं तुम्ही आता टीवायची एफवायचे टीवायची मुलं आहे, तर एफवायचे टीवाय मुलं आहे ताई. गेली 2-3 वर्ष सलग या महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. ताई पुन्हा पुन्हा आपल्या महाविद्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतात. ताईंचा परिचय आहे, पण एक परिचय मला करून द्यायला ताईंचा मला आवडेल की या संकुलावर आदरणीय ताईंनी अतिशय सूक्ष्म निरीक्षण ठेवून ही जी काही डेव्हलपमेंट दिसते तुम्हाला, दर 2 दिवसानं जरी आला तरी या महाविद्यालयामध्ये थोडा बदल दिसतो. आणि गेली 4-6 वर्षापासून अनेक प्रचंड प्रकारचे बदल या ठिकाणी केलेले आहेत. आजच आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचं या ठिकाणी एक औपचारिक तिथं आज मी त्या खुर्चीवर जाऊन पहिल्यांदा सकाळी म्हणजे तिथे एंट्री केली, फोन घेतला आणि पहिला फोन ताईंना आणि जावरे साहेबांना लावला होता सकाळी, मी या खुर्चीवरून बोलतोय म्हणून सांगायला. आणि मोठेकर सर तिथं समोर होते म्हणे तुमचा फोटो काढतो म्हणे. सांगण्याचा मुद्दा आहे की ही वेळ फक्त 1-1.5 वर्षात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगची जी तयारी आपण केली आणि ताईंनी ज्या अतिशय जबरदस्त बारीक सारीक त्या सूचना दिल्या त्याचं पूर्णपणे तंतोतंत अंमलबजावणी करून एक जसं टीव्हीवर एक महाराष्ट्र किंवा घडतोय महाराष्ट्र, बदलतोय महाराष्ट्र, काहीतरी प्रगती करतोय, मला त्याच्याशी काही बोलायचं नाही, पण महाविद्यालय मात्र नक्की प्रगती करते. महाविद्यालयाचा विकास करतो आहे हे मला सांगायला विशेष आनंद वाटतो. आणि हे सर्व आणि सर्व ताईंच्याच मार्गदर्शनानं या ठिकाणी चालू आहे आणि मी या गोष्टीचा घडामोडीचा एक घटक आहे किंवा एक साक्षीदार आहे म्हणून याचा मला माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा एक आनंदाचा क्षण आहे. तर आदरणीय ताई तुम्ही या कार्यक्रमाचं अत्यंत धावपळीत आमचं अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो. कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय डॉक्टर जावरे साहेब, जावरे साहेबही काही प्राध्यापकांना इथं सुपरिचित आहेत, मुलांना फारसे सुपरिचित नसावेत, विषयीचे मुलं आहेत. पण आदरणीय जावरे साहेब हे संस्थेचे माजी सहसचिव आहेत, या महाविद्यालयाचे ते माजी प्राध्यापक आहेत, या महाविद्यालयाचे ते माजी प्राध्यापक प्राचार्य आहेत की ज्यांच्या हाताखाली आम्ही घडलेलो आहेत. आणि मागच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्याला तुमच्यापैकी काही मुलं जर असतील ताप सर्व होतात तर ते माजी विद्यार्थी सुद्धा या महाविद्यालयाचे. एखादा माणूस
ज्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असतो, एखादा माणूस त्या महाविद्यालयाचा माजी प्राध्यापक असतो, माजी प्राचार्य असतो, संस्थेचा माजी सहसचिव असतो, एवढा मोठा पाहुणा पुढे मिळणार का? मी त्यांना फोन केला ताई आणि त्यांनी मला एक क्रमरे सांगतो राहू ते मला काय म्हटले, भोर सर तुम्ही मला कशाला बोलवताय, दुसरा एखादा चांगला पाहुणा बघा. आणि मी मागच्या वेळेस ते आले होते, मागच्या कार्यकर्त्याच्या मनाला ते होते की आपल्या माझी यावेळेस तिसरी वेळ आहे आणि पुन्हा पुन्हा रिपीट होते मला काही बोलू नका. तर ताई आणि जावरे साहेबांचे समोर सांगतो की या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये अनेक प्राचार्यांनी काम केलेलं आहे. मी जवळजवळ ज्या माझा नंबर पाहिला तर तो 12वा 13वा नंबर आहे महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून. पण उल्लेखनीय काम करणाऱ्यांमध्ये जे काही प्राचार्य या महाविद्यालयाचे होऊन गेले त्यामध्ये जावरे साहेब आहेत. भूमिपूजन साहेब प्राचार्य असताना झालेले, मी फक्त आता कार्यक्रम तिथे घेतोय पण भूमिपूजन मात्र त्यांच्या साक्षीने या हॉलचं झालेलं आहे. आणि म्हणून मी सांगितलं की जरी रिपिटेशन होत असेल पण एक अकॅडमिक आम्हाला चर्चा सत्राला पाहुणा अकॅडमिक लागत असतो साधारणपणे. आणि समोरची जी काही युवा पिढी बसलेली आहे तर त्यांना या निमित्तानं एक मार्गदर्शन होईल अशी एक अपेक्षा प्रशासनाची असते. आणि त्या अनुषंगानं आम्ही तुम्हाला या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून बोलवलेला आहे. त्यामुळे जरी रिपिटेशन साहेब होत असलं अजूनही होईल कदाचित तुम्ही सांगून ठेवू, पण त्या बाबतीत आता माझं रिपिटेशन होतंय असं आम्हाला तरी काही म्हणू नका. कारण तुम्ही आल्यानंतर आमच्या स्टाफमध्ये सगळी वेगळा आनंद तयार होतो आणि हवे हवेशी काही व्यक्ती अशा असतात की त्या पुन्हा पुन्हा हव्या हव्याशा वाटतात. त्यापैकी तुम्ही आहात. तुम्ही संस्थेमध्ये ज्या पद्धतीनं ज्या यांनी मार्गदर्शन केलं, खरं तर काही गोष्टी व्यासपीठावरून बोलण्यासारख्या नसतात, पण एक सर्वसाधारण माणूस अतिशय ते अतिशय शेतकरी कुटुंबातले आहेत, खेड्यातले आहेत, हे तो तुम्हाला सगळ्यांना आणि हे सांगायला खूप भावनिक पातळीवर सोपं असतं मी म्हणेन, पण एखादा माणूस अतिशय दुर्गम खेड्यातून ज्यावेळेस संस्थेच्या एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसतो आणि पदावरून एकदा निवृत्त झाल्यानंतर त्यांचं वय मला वाटतं 11 साली रिटायर झाले तुम्ही, 11 साली 60 आज 2018 म्हणजे 68 वर्षाचे पहा त्यांच्याकडे 68 वर्षाचं त्यांचं वय वाटत नाही. पण निष्कलंकपणे म्हणजे अशा पायऱ्यात परत चढत चढत वर जाणे आणि पुन्हा खाली पदावरून खाली आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं एक वेळा डॉक्टर म्हणे किंवा काही न करता माणूस व्यवस्थित मनानं खाली येणं आणि ती पातळी ठेवणं हे मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठं क्रेडिट आहे ती जावळे साहेबांकडे जातो. आणि म्हणून आदरणीय पदाधिकारी म्हणून तुम्हाला तुमचा आम्हाला आणि आमचा सर्व स्टाफला एक आगळा आणि वेगळा अनुभव आहे, आनंद आहे आणि आमच्या तुमच्याकडून खूप अशा अपेक्षा देखील आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला या निमित्तानं बोलवलेला आहे. सरांचा जो काही विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाबद्दल मला सुद्धा फार अकॅडमिक माहिती नाही आहे, पण मी सरांना सहज विचारलं काय होय की अकॅडमिक आर्टिफिशियल वगैरे, तर मला त्यांनी समोर रांगोळी दाखवली आल्या दाखवली आणि ते म्हटले की अशा अशा प्रकारचा सेमिनार. मी सुरुवातीला सांगितलं की चंद्रात्रे सर हे सेमिनार घेत असताना दरवर्षी अशा प्रकारची एक न्यू कन्सेप्ट या ठिकाणी राबवतात. मुलांना आणि मुलींना तुम्ही खूप भाग्यवान आहात, हा सुंदर प्रकारचा हॉल जो तयार केला आहे हे सगळं करण्यापाठीमागचं जी प्रेरणा आहे ती आदरणीय ताईंची. ताईंनी मला सुचलं तुम्हाला जसा हॉल करायचा आहे तसा करून घ्या. असं आजच दुसराही कार्यक्रम दुसऱ्या हॉलमध्ये आहे एकाच वेळी. ताई अशी परिस्थिती या महाविद्यालयात 4-6 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की आम्हाला जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर समोरची मुलं आणि पाहुणे बेंचवर ते एका विशिष्ट हॉलमध्ये जो वर्ग आम्ही क्लास घेतो तिथं होईल. आणि मग आम्ही वर एक नंबरचा हॉल आता पूर्वी जो तुम्हाला माहित आहे काहींनी बऱ्याच वेळा त्या हॉलमध्ये कार्यक्रम पाहिलेले आहेत. पण आज आम्ही एवढे त्याला आपण धनवान म्हणूया किंवा भाग्यवान या पद्धतीनं की 12:30 दुसरा कार्यक्रम दुसऱ्या हॉलमध्ये तिथेही अशाच प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर आदरणीय ताईंच्या स्थितीनुसार या सगळ्या भौतिक गोष्टींची सुख सुविधा होते त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मी प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ घेत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल चंद्रात्रे सर बोलणार आहेत त्यामुळे त्या विषयात मी जास्त काही हस्तक्षेप करत नाही, पण आलेल्या पाहुण्यांचं माननीय अध्यक्ष सौताई
आदरणीय गावरे साहेब यांचं या निमित्ताने मी मनपूर्वक महाविद्यालयाचे स्वागत करतो आणि माझं लांबलेलं थोडी माझी साहेबांना आवडणार नाही गावरे साहेबांना पण माझी थोडी चुकून झाली असेल या गोष्टी बोलण्याची त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मी शुभेच्छा देतो आणि नंतर आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सेमिनारकडे वळतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या दोन दिवसीय चर्चासत्रासाठी लाभलेल्या अध्यक्षा सौ मीनाताई जगदने उर्फ ताई, प्रमुख पाहुणे झवरे साहेब जे याच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य होते, मी स्वतः त्यांच्या हाताखालीही काम केलेलं आहे. शेजारच्या महाविद्यालयाचे बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य पोंदे सर, माझे आणि कम्प्युटर डिपार्टमेंटचे मित्र लंगोटे सर, इतर महाविद्यालयातून या चर्चासत्रासाठी उपस्थित झालेले सहभागी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि विद्यार्थी मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रास्ताविक करण्यासाठी मी उभा आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये मी काल विचार करत असताना मी बराच मागे गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला मानवाने स्वतःच्या सुखासाठी तंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला तर सुरुवात होते अश्मयुगापासून. अश्मयुगामध्ये त्याने दगडाच्या सहाय्याने अवजारं बनवली, भांडी बनवली, तिचा वापर केला. त्यानंतर आलं लोहयुग. या लोहयुगामध्ये लोखंडाच्या सहाय्याने अवजारं बनवली गेली, शस्त्र बनवली गेली, ती वापरली गेली. हा जो कालावधी होता हा अतिशय संत, म्हणजे या कालावधीमध्ये तंत्रज्ञान विकसित झालं पण अतिशय त्याचा वेग मंद होता. आज तसं नाही, आज तंत्रज्ञान अतिशय वेगाने झपाट्याने बदलते, दिवसागणिक बदलते. त्यानंतर साधारणतः 18व्या शतकामध्ये औद्योगिकरण झालं आणि या औद्योगिक क्रांतीमुळे तंत्रज्ञान माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये सहभागी झालं. त्यानंतर साधारणतः सिलिकॉन युग सुरू झालं. याच दरम्यान रासायनिक युग पण सुरू झालं 20व्या शतकात. 1960 साली सिलिकॉन युग सुरू झाल्यानंतर टीव्ही, कम्प्युटर यासारखे उपकरण तयार झाले. या युगाच्या नंतर मायक्रो टेक्नॉलॉजीचं युग सुरू झालं आणि या मायक्रो टेक्नॉलॉजीच्या युगामुळे काय घडलं तर हे जे टीव्ही कम्प्युटर आकाराने मोठे होते त्यांचा आकार लहान लहान झाला आणि आकार लहान होण्यावर त्यांची क्षमता वाढली आणि त्यांची किंमतही कमी झाली आणि त्याचाच परिणाम आहे की आज घराघरामध्ये आपल्याला कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल बघायला मिळतो. आता त्याच्याही पुढे जाऊन सध्या नॅनो टेक्नॉलॉजीचं युग सुरू झालेलं आहे. ही नॅनो टेक्नॉलॉजी काय तर मित्रांनो, तुमच्या डोक्यावरचा एक केस जर तुम्ही तोडला तर त्याची जी दाढी आहे त्याचा एक हजारावा भाग त्याला नॅनो म्हणतात. तर ही नॅनो टेक्नॉलॉजी शास्त्रज्ञांनी आता प्रूव्ह केलेली आणि या नॅनो टेक्नॉलॉजीचं वैशिष्ट्य काय आहे तर त्यांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की साखरेचा जर तुम्ही एक कण घेतला आणि तो जिभेवर ठेवला तर त्याची चव तुम्हाला गोड लागते. परंतु या साखरेच्या कणाला जर तुम्ही बारीक करत गेलात आणि त्याचा अतिसूक्ष्म कण जर घेतला आणि तो जर जिभेवर ठेवला तर काही जणांना तो कडू लागतो, काही जणांना तो आंबट लागतो, काही जणांना तो तुरट लागतो. म्हणजे सायन्सने हे प्रूव्ह केलंय, टेक्नॉलॉजीने हे प्रूव्ह करून दिलेलं आहे की ज्या वेळेला एखादी वस्तूचं तुम्ही सूक्ष्म अतिसूक्ष्म कण घेतात त्याला ओरिजिनल वस्तूच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या चेंज होतात आणि हे तंत्रज्ञान आता सध्या अस्तित्वात आलेलं आहे. म्हणजे हे कम्प्युटरचं जे युग आहे ना हे फार झालं तर अजून 10-11 वर्ष झालं नंतर या कम्प्युटरच्या युगावर पण नॅनो टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे आणि त्याचे आविष्कार आपल्याला बघायला मिळतात की अजून एक 10 ते 15 वर्षानंतर आपण माणसं म्हणजे प्रत्येकाला फक्त एकच ड्रेस असणार आहे. त्याचं कारण असं आहे की तो कधीही फाटणार नाही, त्याचा रंग तुम्हाला पाहिजे तसा तुम्हाला बदलता येईल. दोनच पांढरा शर्ट घालून मी कंटाळलो, मी चिखलात जरी लोळलो तरी त्याच्यावर चिखलाचे डाग पडणार नाही. हे नॅनो टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान विकसित होत आहे. परंतु आपला आजचा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स.
या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा जेव्हा यंत्र आणि मानव यांची तुलना केली जाते त्या त्यावेळेला मानव श्रेष्ठ ठरतो. काही जण यंत्र श्रेष्ठ आहे म्हणतात, काही जण मानव श्रेष्ठ आहे म्हणतात, परंतु प्रत्येक वेळेला मानव श्रेष्ठ ठरतो. आणि ते फक्त दोन गोष्टींमुळे, की माणसामध्ये शिकण्याची ताकद आहे, तो स्वबळावर शिकू शकतो, आणि माणसाला भावना आहेत ज्या तो व्यक्त करू शकतो. यंत्राकडे स्वबळावर शिकण्याचं स्किल नाही आहे, आणि तो कुठल्याही प्रकारच्या भावनाही व्यक्त करू शकतो. आणि हाच धागा शास्त्रज्ञांनी पकडला आणि याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली. या अभ्यासाची पहिला जो टप्पा होता तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्राला द्यायची, म्हणजे संगणकाला द्यायची. आणि पुढचा आणि शेवटचा टप्पा होता की यंत्राने स्वबळावर नवीन गोष्टी आत्मसात करायच्या शिकायच्या. आता या दृष्टीने ज्यावेळेला प्रयत्न केला गेला त्यावेळेला शास्त्रज्ञांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला की मानव म्हणजे तुम्ही आम्ही पंचेंद्रियांपासून ज्ञान प्राप्ती करतो. डोळ्यांनी बघतो आपल्याला नॉलेज मिळते, कानांनी ऐकतो आपल्याला माहिती मिळते, जिभेने चाखतो आपल्याला चव समजते, नाकाने वास घेतो त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. त्याचप्रमाणे स्पर्श ज्ञान या पाच इंद्रियांपासून माणूस सतत शिकत असतो. मग यंत्राला या पाच इंद्रिय कसे निर्माण करायचे याच्यासाठी शास्त्रज्ञांनी क्रमाक्रमाने पहिल्यांदा त्यांनी आणले कॅमेरा इनपुट. कॅमेरा इनपुटमुळे काय झालं की डोळ्याची जी गरज होती तंत्रज्ञानाची म्हणजे वस्तू एखाद्या यंत्राची ती भागवली गेली. त्यानंतर आलं टच सेन्सिटिव्हिटीचं तंत्रज्ञान विकसित केलं गेलं की जेणेकरून स्पर्श ज्ञान त्या यंत्राला प्राप्त झालं. आणि तिसरं त्यांनी जे शोधलं ते म्हणजे व्हॉइस रेकॉग्निशन, म्हणजे कानांचं काम सुद्धा त्यांनी यंत्राला दिलं. असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये, म्हणजे सायन्सने असं प्रूव्ह केलेलं आहे की पंचेंद्रियांपासून मिळणारं जे नॉलेज आहे त्याच्यातले डोळे आणि कान यांच्याद्वारे तुम्हाला जे नॉलेज मिळतं ते 85% असतं. आणि हे दोन्ही इंद्रिय आता कम्प्युटरला जोडण्यात आलेले आहेत, त्याच्यासाठी शास्त्रज्ञ यशस्वी झालेले आहेत. हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे यालाच वेगळ्या भाषेमध्ये विशिष्ट प्रकारची टेक्नॉलॉजी म्हणजे माणसाप्रमाणेच दिवसागणिक शिकत जाणारं मशीन किंवा संगणक असं म्हटलं जातं. गेल्या काही दिवसांपूर्वी जगामध्ये एका बातमीने खूप हल्लकल्लोळ माजवला. ती बातमी होती सोफिया नावाचा एक रोबोट. सोफिया नावाचा रोबोटचे बातमीने हल्लकल्लोळ कावर माजला जगामध्ये. तर त्याचं कारण असं होतं की या सोफिया नावाच्या रोबोला सौदी अरेबियाने नागरिकत्व बहाल केलं. आणि याचं खरं कारण होतं की ती जी सोफिया रोबो होती ती तुमच्याशी संभाषण करू शकायची, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकायची. आणि तिला मानवी चेहरा त्यांनी प्राप्त करून दिल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा तुम्हाला बघता येत होते. त्याच्यानंतर 2011 साली मुंबईमध्ये IIT ने टेक फेस्ट नावाचं एक कॉम्पिटिशन आयोजित केली, ज्याच्यामध्ये जापानच्या शास्त्रज्ञांनी एक रोबोट आणला होता. हा रोबोट त्यावेळेला चर्चेचा विषय ठरला. त्याला खरं कारण असं की त्या रोबोटनी 400 ते 450 प्रकारचे भावभावना व्यक्त करून दाखवले, म्हणजे हे त्यावेळेला वैशिष्ट्य होतं. 2011 मध्येच अमेरिकेमध्ये प्रश्नोत्तराचा एक कार्यक्रम असतो. या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ज्याचं नाव असतं जिओ पॅरेड नावाचा एक प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये वॉटसन नावाचा एक रोबो होता. आणि या वॉटसन नावाच्या रोबोने तो कार्यक्रम जिंकला, म्हणजे ती कॉम्पिटिशन जिंकली. कारण का की त्याने तिथे उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. आणि त्याचबरोबर जगामधले जे कोणी विद्वान होते त्यांनाही प्रश्नोत्तरामध्ये त्याने हरवलं. हे तंत्रज्ञान, हेच आर्टिफिशियल तुम्ही आम्ही रोजच्या जीवनामध्येही वापरतो. तुम्ही आम्ही ऐकलेलं आहे की गॅरी कॅस्परॉव जो बुद्धिबळाचा एक्सपर्ट होता त्यालाही कम्प्युटरने हरवलं. म्हणजे चेस इंजिन सुद्धा तयार झालेले आर्टिफिशियल इंजिनच्या सहाय्याने. हवामान खात्याचे अंदाज काही वर्षापूर्वीपर्यंत चुकायचे, म्हणजे आज मुसळधार पाऊस पडेल असं ज्याला सांगितलं जायचं त्याला कडकडी तोंड पडायचं, बरोबर. परंतु गेल्या 4-6 महिन्यामध्ये तुम्ही बघा की हवामानाचे अंदाज करेक्ट निघतात, तंतोतंत निघतात. कारण का
की त्या खात्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू केला. तुम्ही आम्ही गुगल मॅपचा वापर करतो. मित्रांनो, गुगल मॅपचा ज्यावेळेला तुम्ही वापर करतात ना, तुम्हाला असं वाटतं की ज्या मी प्रवासाला सुरुवात केली, आता मी पुण्याला निघालो आणि गुगल मॅप लावलं, तर गुगल मॅप मला रस्ता दाखवतो, पण त्याच वेळेला त्या मॅपमध्ये मला काही निळे पिवळे लाल टिपके दिसतात. हे मला तिथली ट्रॅफिक दाखवत असत की त्या एरियामध्ये सध्या किती ट्रॅफिक आहे. मी ज्यावेळेला गुगल मॅप चालू करतो, त्यावेळेला काही सॅटेलाइटच्या द्वारे इमिजिएटली तिथलं लोकेशन व्हेरीफाय नाही केलं जात, तर वर्ष 6 महिन्यांपासून त्या विशिष्ट रस्त्याला विशिष्ट वेळेला कुठली स्थिती होती ही माहिती त्या कम्प्युटरकडे असते, आणि त्या माहितीचा वापर करून तो तुम्हाला सांगत असतो की या वेळेला या ठिकाणी ट्रॅफिक आहे, आणि ते तंतोतंत आजपर्यंत खरं निघालेलं आहे. तर असं हे जे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा फायदा आणि तोटाही आहे. या जगामध्ये कुठलंही नवीन उपकरण तयार झालं की त्याचे फायदे असतात, त्याच्याबरोबर त्याचे तोटेही असतात. आपण फायदा घ्यायचा का तोटा करून घ्यायचा हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा खूप विविध प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला करून घेता येईल. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग मेडिकल सायन्समध्ये करता येतो, याचा उपयोग तुम्हाला कॉस्मेटिकमध्ये करता येतो, याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग तुम्हाला टीचिंग लर्निंगमध्ये पण करता येतो. असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथं तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरू शकत नाही, कारण आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये कम्प्युटर वापरला जातो. तर हा विषय ठेवण्यामागचा उद्देश माझा खरा असा होता की मी पहिल्यांदा क्लाउड कम्प्युटिंगचं सेमिनार ठेवलं होतं. क्लाउड टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना काय आहे, त्याच्यामध्ये करिअर करण्याच्या संधी काय आहेत त्या त्यांना समजाव्या, ते त्यावेळेच्या विद्यार्थ्यांना समजल्या. त्यानंतर मी मागच्या वर्षी ई वेस्ट मॅनेजमेंटवर आम्ही सेमिनार ठेवलं होतं. ई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करण्याच्या संधी होत्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करण्याच्या संधी. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करायचं असेल तर कम्प्युटरचंच नॉलेज पाहिजे असं काही कंपल्शन नाही. आर्ट्सचा विद्यार्थी, कॉमर्सचा विद्यार्थी, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, बीसीएचा विद्यार्थी, कुठल्याही क्षेत्रातला विद्यार्थी आणि कुठल्या तरी एका लँग्वेजमध्ये मास्टरी असलेला विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या व्यवसायामध्ये रिसर्चर म्हणून काम करू शकतो. त्याचं कारण काय की कम्प्युटरला खूप मोठ्या प्रमाणात डेटा द्यावा लागतो. ज्या वेळेला कम्प्युटरला एखादं काम करायचं असतं त्यावेळेला हा डेटा तो झटपट रीड करतो, लागणारी माहिती झटपट बाहेर काढतो, तिच्यावर प्रक्रिया करतो आणि त्याच्यानुसार काम करत असतो. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं वैशिष्ट्य आहे. तर या सेमिनारमधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे, त्याचे फायदे काय, तोटे काय, विविध क्षेत्रामध्ये त्याचा कसा उपयोग होतो, याच्यावर या 2 दिवसामध्ये उहापोहान चर्चा होईल. आणि ती सर्व सहभागींना फायद्याची असेल, त्याच्यातून नॉलेज मिळेल अशी मी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन आदरणीय प्राचार्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे या रामपूर संकुलामध्ये आपल्याला जो बदल दिसतो त्या बदलाचं नेतृत्व करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या सर्वांचं स्वतःस्थान असणारे आदरणीय ताई, व्यासपीठावर उपस्थित असणारे बेड महाविद्यालयाचे प्राचार्य अंबे सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोरुज सर, पायरांचे विभाग प्रमुख, माझा अत्यंत खूप जुना परिचय आहे प्राध्यापक सर, आदरणीय चंद्रकांत सर, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक आणि बीसीएचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, मी प्रथमतः भोर सरांना या अर्थानं धन्यवाद देतो आणि ताई उपस्थित आहेत की ताईंच्या समक्षही मला थोडं सांगावं असं वाटतं की आदरणीय ताई मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य आहे आणि आज ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करतो ते आदरणीय पवार साहेब प्रयत् शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आहेत. मित्रांनो, फार कमी कार्यकर्त्यांना, फार कमी विद्यार्थ्यांना माहिती आहे की जेव्हा आमचा 22 सप्टेंबरचा कार्यक्रम असेल किंवा 9 मेचा कार्यक्रम असेल त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होतो, प्रमुख भाषण त्यांचं होतं. तर एका भाषणामध्ये आज तुम्ही
आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भाषा करतात. की रयत शिक्षण संस्थेमध्ये साहेबांना एक काळ असा वाटला, एक माझ्या मते ती 8 वर्षापूर्वीची घटना असेल किंवा 6 वर्षापूर्वीची घटना असेल, की आपल्या रयत शिक्षण संस्थेमधले प्राध्यापक, आपल्या रयत शिक्षण संस्थेमधले विद्यार्थी कुठेतरी या कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये, या आय टी क्षेत्रामध्ये कमी पडतात आणि त्या दृष्टिकोनातून रयतने झेप घेतली पाहिजे, रयतने कार्य केलं पाहिजे. एका क्षणामध्ये, एका भाषणामध्ये ही डेव्हलपमेंट व्हावी म्हणून साहेबांनी त्याच ठिकाणी 4 कोटी देणगी रयत शिक्षण संस्थेला मिळवून दिली आणि म्हणून आजची ही दिवस रयत शिक्षण संस्थेची बघते, साहेबांच्या दूरदृष्टीमुळे बघते आणि म्हणून साहेबांना मी आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथम शुभेच्छा देतो, शुभेच्छिंतो आणि दीर्घायुष्य चिंतो. आमच्या कोपरगावमध्ये बोर्ड लागलेला आहे, साहेबांच्या वाढदिवसाची बोर्ड लागलेली आहे की साहेब आज तुमची आम्हाला खरी गरज आहे आणि सत्य अपेक्षा आहे आपल्या सर्वांच्या की देशाचं नेतृत्व अशा जाणत्या राजाकडे यावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. आणि त्या अर्थाने एका राजकीय असतील त्या अर्थाने थोडा बदल होतो आहे असं आपल्याला दिसत. आणखी दुसरा एक या ठिकाणी मला उल्लेख करावा असा वाटतो की ज्या डिपार्टमेंटचं आज ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे ते बी सी ए डिपार्टमेंट. मी जेव्हा प्राचार्य म्हणून कार्यभार स्वीकारला, खरं सांगू नाही येत आहे पण थोडा आत्मस्थिती होईल, पण बी सी एचा प्रस्ताव नॉन ग्रँड बी सी एस बी सी एचा प्रस्ताव करायचा की नाही करायचा, पैसे द्यायला कसे होणार, आंध्रा देश राहील तिथं त्यावेळेस ते कॉम्प्युटरचं डिपार्टमेंट नव्हता, पण तरी देखील मी असा विचार केला की या क्षेत्रामध्ये आपण जर कॉम्प्युटर म्हणजे बीकॉमला जोडून जर ही डिग्री आपण जर सुरू केली तर निश्चितपणे महाविद्यालयाला चांगलं योगदान या डिपार्टमेंट मार्फत मिळू शकतं आणि म्हणून आपण बी सी एचा प्रस्ताव सुरू केला. बी सी ए त्यावर्षी, ज्यावर्षी मी प्राचार्य होतो त्यावर्षी मंजूर झाला आणि योगायोगाने मला त्या महाविद्यालयातनं जावं लागलं. म्हणजे फर्स्ट इयर बी सी ए मी काय पाहिलं नाही, सुरू झालं पण पाहिलं नाही, मला संस्थेमध्ये जावं लागलं. पण मला सांगावं असं वाटतं की जेव्हा आम्ही हा हॉल सुरू केला, बांधकाम भूमिपूजन केलं, प्राचार्यांनी सांगितलं उल्लेख केला, त्यावेळेस आमच्याकडे पैसेच नव्हते. त्यावेळेस मॅनेजमेंटचे ताई वगैरे आम्हाला म्हणायचे आहे की कसं होणार तुमचं हे बांधकाम, तर शेजारच्या प्राचार्यांना साहेबांनी ज्यावेळेस विनंती केली होती की बाबा यांना जर पैसे लागले 9 लाख रुपये 10 लाख रुपये तर द्या. सुदैवानं बी सी ए सुरू केल्यानंतर पुणे विद्यापीठातलं एकमेव महाविद्यालय असं होतं की ज्या महाविद्यालयामध्ये बी सी एचे संपूर्ण ऍडमिशन झाले आणि इथून पुढे या महाविद्यालयाने कधी आर्थिक बाबतीत मागं पाहिलं नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच घोर साहेब आज जी आपल्याला जी डेव्हलपमेंट दिसते ताईंच्या मार्गदर्शनाखाली ती मार्ग डेव्हलपमेंट करतायत, ती नवीन ऑफिसची मार्ग झाली, हे खरं यश माझ्या मते आर्थिक पाठबळ देणारं हे डिपार्टमेंट आहे आणि म्हणून त्याही अर्थानं मला अतिशय म्हणजे आनंद वाटला. विषय तर खूप नवीन दिला बोर्ड सरांनी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये कॉमर्सचा प्राध्यापक काय बोलणार, पण मित्रांनो मला असं आणि चंद्रात्रे सरांनी पार्श्वभूमी केल्यामुळे आमची अवस्था म्हणजे प्रमुख पाहुणे बोललं पाहिजे या विषयावर, ते पण बोलायचं काय सरांनी तर सर्व सांगून टाक काय सांगणार, पण तरी देखील त्याने एक बेस्ट तयार केला, बेसमेंट तयार केलं आणि त्या आधारे आपल्याला काहीतरी तो 2 शब्द बोलता येईल असं वाटतं आणि म्हणून तेवढे 2 शब्द आपल्या समोर मांडावे. थोडं कमी जात झालं तर तुम्ही तुकाराम महाराज म्हणतात तसे बोलिले पिढी वाकडे उत्तरे क्षमा करा अपराध काही घडलंच चुकलंच माफ करा. पण मित्रांनो तुम्ही या हॉलमध्ये काय येऊन बसलाय माझा आपल्याला प्रश्न आहे. भोर सरांनी सांगितलं, चंद्राद्री सरांनी सांगितलं कार्यशाळा आहे, तुम्ही या कार्यशाळेला उपस्थित राहा
असं न करता तुम्ही घरी का नाही गेले? काय घडलं असं तुमच्यामध्ये? काय वाटतं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्याला परमेश्वरानं अतिशय मोठी दिली दिली की ती कोणत्याच प्राणी मात्राकडे नाही, ती म्हणजे बुद्धी. आणि या बुद्धीचा वापर करून आपण असा विचार करतो अशी आपल्याला एक आपली चेतासंस्था आहे, न्यूरो सिस्टम आहे आपल्या बॉडीमध्ये, ती आपल्याला ऑर्डर देते की प्राचार्याने सांगितलंय, चंद्रात्री सरांनी सांगितलंय, आपल्याला या ठिकाणी ताई येणार आहे, आपल्याला उपस्थित राहिलं पाहिजे. आणि त्याचा आधार घेऊन, त्या बुद्धीचा आधार घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. अशी ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा वापरतो, जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मशिनरीच्या माध्यमातून, जेव्हा चंद्रात्री सरांनी सांगितलंय तुम्हाला की या मशीनच्या मार्फत जेव्हा आपण जी वापरतो, आर्टिफिशियल ज्याला आपण असं कृत्रिम असं म्हणतो, आणि इंटेलिजन्स म्हणजे ॲबिलिटी टू अंडरस्टँड, ॲबिलिटी टू थिंक, ॲबिलिटी टू लव, असं दोघांचं कॉम्बिनेशन मिळून जी बुद्धी आपण तयार करतो त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. आणि त्या अर्थानं आपल्याला मशीनपेक्षा, मशीन मार्फत आपण हे तयार करतो, पण मशीन श्रेष्ठ की मानव श्रेष्ठ हा जो प्रश्न उपस्थित होतो, त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे असं उत्तर आपल्याला द्यावं लागतं की मशीन कितीही जरी पुढं गेलं तरी मानवापेक्षा ते निश्चितपणे पुढे जाऊ शकत नाही. या दोन्हीच्या स्पर्धेमध्ये मानवच हा ताकदवान ठरू शकतो. याचं कारण असं आहे की मानवाला जी जो मेंदू आहे, मानवाला जो दिलेला मेंदू आहे, आणि याचा कॉम्प्युटरमध्ये तुम्ही जीबी वगैरे काय म्हणता, MB GB वगैरे काय ते असतं तुम्ही, या ब्रेनची जी जीबी आहे ती 10 लाख GB ही बायोमॅट रॉम असं आहे. आणि या एवढ्या शक्तिशाली मेंदू पुढे मशीन कितीही तुम्ही शक्तिशाली बनवलं तरी मानवाचा मेंदू हा त्याच्या पुढेच असतो, आणि म्हणून मनुष्य हा ताकदवान आहे असं मला वाटतं. आणि म्हणून असं म्हणतायत, मी जसं चंद्रात सरांचं आमंत्रण आलं तसं मला थोडा बीपी पण वाढला. ते नेमकं बोलणार काय, आपण करायचं काय आता? पण इंटरनेटच्या माध्यमातून मी गेले 2 दिवस सर्व पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की हे इतकं वेगळं क्षेत्र आहे. 2 दिवस मला मी इतकं वाचलं त्याच्यामध्ये, पाहिलं इतकं, पण समजलं फार कमी. आणि त्यामुळे काही जास्त म्हणू शकत नाही. आणि कमी समजलं हेच तुमच्या दृष्टिकोनातून जास्त इथं होईल. ज्यादा समजलं तर मग जास्त वेळ बोलेन आणि तुम्हाला याला काही करत नाही. पण मित्रांनो, खरोखरच या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, ज्याला आपण इंटरनेटच्या माध्यमातून जर खरोखरच तुम्ही अभ्यास केला पाहिलं तर एकच वेगळंच दालन, वेगळ्याच दालनात तुम्ही गेल्याचं वाटतं. जसं आपण पूर्वी सिरियल होती इंगिरीलाल की हसीन सपने, त्या सिरियल मध्ये तो इंगिरीलाल दर दिवशी जे जे वेगळं स्वप्न पाहत होता आणि वेगळ्या स्वप्नामध्ये जाऊन त्यामध्ये तो करत होता, तो वेगवेगळे रूप धारण करत होता. तसं या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जर आपण प्रवेश करायचं जर ठरवलं, पाहायचं जरी ठरवलं, स्टडी करायचं ठरवलं, तर तुम्हाला निश्चितपणे खूप खूप इतकी दारणं तुम्हाला ओपन झालेली दिसतील की आपण खूप पाठीमागं आहे, आपल्याला खूप अजून काहीतरी करायचं आहे, खूप अभ्यास आपला कमी आहे. आपण नुसती BCA डिग्री घेतली, आपण काय फार मिळवलं नाही असं वाटेल. आपण MCA जर घेतलं, आपण फार केलं असं तुम्हाला वाटणार नाही. आपण त्याच्याही पुढे आपण जाऊन काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून चंद्रादे सरांना या अभिमान धन्यवाद दिलं पाहिजे की नवीन दालन या विद्यार्थ्यांना, म्हणजे माझा रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी प्राचार्याने ती कळकळ आहे, चंद्रादे सरांना ती कळकळ आहे की माझा रयत शिक्षण संस्थेचा हा विद्यार्थी, माझा CDJ महाविद्यालयाचा विद्यार्थी इतर सर्व महाविद्यालयांपेक्षा, इतर सर्व विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असला पाहिजे. तुम्ही जर याचा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, तुम्ही जर प्रयोग करून पहा, बाहेरच्या विद्यार्थ्याला विचारा तो आय डोंट नो काय, तू सांग.
आज ते तुम्हाला माहिती होणार आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करणार आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दोन तीन प्रकार सांगितलेले असतात. तुम्हाला उद्या चर्चा ही जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी आपण जी म्हणतो इंटेलिजन्स याला त्याने तीन प्रकार पाडलेले आहेत. वीक, स्ट्रॉंग आणि एक विलक्षण ज्याला सिमिल मेमरी असं म्हणतात. वीक म्हणजे काय की काही काही मशीनरी अशा असतात की ठरक तेवढंच काम करतात. लिमिटेड हॅव इट लिमिटेशन त्याला एक लिमिटेड आणि स्ट्रॉंग म्हणजे की कोणतंही फंक्शन आपण त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो त्या मशीनरी मार्फत. खूप उदाहरणं देण्यासारख्याच कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर बघावर तुमचा मेंदू तुम्ही आयडल झाला आपण असं म्हणतो की आज आपण आपल्या विद्यार्थ्याला कोणताही प्रश्न विचारला 12 × 8 असं जर करायचं असेल तर लगेच विद्यार्थी कॅल्क्युलेटर घेतात 12 × 1 × 2 × 8 असं करतात आणि त्याचं उत्तर देतात. पण हाच प्रश्न ताईने विचारला तर ताई लगेच सांगते कारण आमच्या काळामध्ये बारे पाठ झालेले त्या आम्ही लगेच सांगू 12 × 96 म्हणजे कॉम्प्युटरचं जे आमच्या डोक्यातला जो कॉम्प्युटर तो फिट आहे. पण तुम्ही तसं करत नाही, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही लगेच 12 × 8 = 96 उत्तर देऊन याला आपण लिमिटेड कॅल्क्युलेशन करणं याला आपण वीक असं म्हणतो. स्ट्रॉंग म्हणजे एनी फंक्शन आपण करू शकतो आणि विलक्षण ज्याला आपण सिमिल असं म्हणतो की कोणतंही काम कोणतंही अतिशय विलक्षण असं काम जे आपलं आश्चर्य आश्चर्यचकित करून सोडतं ते निश्चितपणे आपण या माध्यमातून या बुद्धिमत्ते मार्फत करू शकतो. मित्रांनो आपण खूप 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 रिसर्च या क्षेत्रामध्ये चालू आहे आणि या सर्व रिसर्चचा जर आपण वापर केला या संशोधनाचा आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की खूप खूप याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आज आपण कोणत्याही शहरामध्ये गेलो आणि आपल्याला जर माहीत नसेल तर एकदा राजस्थान आणि गुजरातमध्ये आज मी प्रवास करत असताना बडोदा शहरामध्ये मला जाण्याचा प्रसंग आला आणि त्या ठिकाणी मला माहीतच नव्हतं म्हणजे सापडत नव्हतं मला त्या ठिकाणी जायचं कसं. तर गुगलवरती जो मॅप असतो ते डायरेक्शन काय त्याला म्हणतात ते दिलं की ते बरोबर इकडं लेफ्ट घ्या तिकडं राईट घ्या तिकडं हे घ्या तिकडं कॉर्नर आहे तिकडे ट्रॅफिक आहे तिकडे सेंटर आहे. या सर्व बाबी आपल्याला कशा कळतात त्याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आपल्याला ते नाविन्यपूर्ण का वाटत नाही तर तुम्ही त्या आधुनिक युगामध्ये त्या क्षेत्रामध्ये जर एकच गोष्ट आपल्या समोर कायम कायम येत असेल तर त्याला तुम्ही नाविन्य वाटत नाही. मोबाईल तर तुम्हाला नाविन्य वाटत नाही त्याचं कारणच आहे त्याला प्रतिनिधी झालेलं आहे. पण तोच मोबाईल आपलं किती महत्वाचं काम करू शकतो. मला कॉलेजमधून यायला आज उशीर होणार आहे. बोर्डसरांनी कार्यक्रम ठेवलेला आहे 2 वाजता एकदम सेमिनार आहे. जर तुमच्याकडे क्षणभर तुम्ही असे विचार करा की तुमच्याकडे कुणाकडे नो मोबाईल येणार घरी मात्र लँडलाईन फोन आणि तुमच्याकडे मोबाईल नाही काय करावं लागलं असतं तुम्हाला. तुम्हाला कॉलेजच्या फोनवर जावं लागलं असतं लँडलाईनवरून फोन करावा लागला. पण आता क्षणाचाही विचार न करता आईला आपल्याला सांगितलं पाहिजे वडिलांना आपल्याला सांगितलं पाहिजे लगेच तुम्ही मोबाईल बाहेर काढता आणि कधी मी मेसेज देता की मी आज उशिरा येणार. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे हे फायदे आहेत. आज भिकारी सुद्धा निवृत्ती महाराज देशमुख सांगत असतात की जर 2 भिकारी एकाच शहरामध्ये जर गेले तर ते लगेच एकमेकाला कम्युनिकेट करतात मी 1 नंबरमध्ये तुझा नंबरमध्ये. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा वापर किती वाईट प्रमाणामध्ये होतो त्याबद्दल. मित्रांनो खूप 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 याचा मोठ्या प्रमाणामध्ये ऍप्लिकेशन आहे. याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असं निदर्शनास येईल की आपण खूप पुढे जाऊ शकतो. गुगल सारखी कंपनी याच्यामध्ये रिसर्च करते कोट्यावधी रुपये खर्च करते. अमेझॉन सारखी कंपनी या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करते. सरांनी त्यांच्या भाषणामध्ये इंट्रोडक्शनमध्ये उल्लेख केला की आज पाऊस पडणार आहे उद्या 10 तारखेला वादळ येणार आहे सर. हे जे सर्व ज्या घटना घडत आहेत ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत घडत आहे. आपल्या देशाची प्रगती आपला GDP इतका आहे 8% GDP आहे 10% GDP आहे 12% GDP आहे जो काय असेल तो अर्थमंत्री छाती ठोकपणे सांगू शकतायत कशाच्या आधारे सांगू शकतायत. एवढं कॅल्क्युलेशन करणं RBI बँकेला तरी शक्य आहे
एवढं कॅल्क्युलेशन करणं अर्थमंत्र्यांना तरी शक्य आहे. हे सर्व कॅल्क्युलेशनच्या आधारे ते करू शकतात. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स की जी मशीन आहे त्याला प्रोग्राम केलेला आहे. त्या प्रोग्रामच्या एक मात्र खरं आहे की मनुष्याने प्रोग्राम फीड केल्याशिवाय, मानवानं त्यामध्ये डेटा फीड केल्याशिवाय मशीन काम करू शकत नाही. कॉम्प्युटरचं जर कामच करायचं असेल कॉम्प्युटरला, तर मानवानं अगोदर तो डेटा फीड केला पाहिजे, प्रोसेसिंग केलं पाहिजे, तरच आणि तरच ते मशीन काम करू शकतं. आणि म्हणून या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर आपल्याला वापर करून घ्यायचा असेल तर आपली बुद्धिमत्ता निश्चितपणे स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि भारत देशाला हे शक्य आहे, कारण याचा अभ्यास करत असताना असं सिद्ध झालेलं आहे की याचा अर्थव्यवस्थेमध्ये जर आपल्याला वापर करून घ्यायचा असेल, या भारतामध्ये वापर आपल्या देशासाठी वापर करायचा असेल, तर आपण ते करू शकतो. कारण याला बुद्धिमत्ता असणारं जर यंग जनरेशन, ही यंग जनरेशन जर सर्वात आपली जर मोठी प्रॉपर्टी कोणती असेल तर तुम्ही विद्यार्थी आमची, तुम्ही यंग जनरेशन ही देशाची प्रॉपर्टी आहे. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वापर करण्यासाठी जी शक्ती लागते, जी डाटा कलेक्ट करायचा आहे ती जी शक्ती लागते, ती शक्ती तुमच्या माध्यमातून आपण वापरू शकतो आणि आपल्या देशाचं भवितव्य आपण निश्चितपणे उज्ज्वल करू शकतो. आणि हे जर उज्ज्वल करायचं असेल तर तुम्हाला शांत राहून चालेल का? मला सांगा, जर शेतकऱ्याचं उदाहरणच द्यायचं ठरलं तर ट्रॅक्टर आहे आता सोडून द्या, पण माझ्याकडे ट्रॅक्टरच नाही, माझ्याकडे नांगर आहे. नांगराला बैल जुंपतात ते तर माहिती आहे तुम्हाला. नांगराला बैल जुंपतात तो बैल बसला तर नांगर कसं चालेल? चालणारच नाही. ट्रॅक्टर जर फेल झाला तर नांगर होणार कशी? म्हणून तुम्ही जर थांबला तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार कसा? आणि म्हणून मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सजग राहायला पाहिजे. तुम्ही काय करताय या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा थोडा गैरवापर करताय असं मला वाटतं. जी साधनं तुमच्या समोर उपलब्ध आहेत त्या साधनाचा केव्हा आणि कुठे आणि कसा वापर करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. वडील सांगतात अभ्यास कर, पण विद्यार्थी चॅटिंग करत असतात. विद्यार्थ्यांनी वेगळंच काहीतरी पाहत असतात. तुम्ही वेगळं बघू नका, तुम्ही जे आवश्यक आहे ते बघा. त्याचा गैरफायदा ज्याला आपण म्हणतो, तोटा जे आपण म्हणतो तो हात धो. आईनं सांगितलेलं काम मुलगी करत नाही का? तर तुम्ही म्हणते अभ्यास करते. आईला समजत काय चाललंय त्या मोबाईलमध्ये. अशा प्रकारचा फायदा तुम्ही घेऊन देशाच्या प्रगतीसाठी, अर्थव्यवस्थेसाठी एक देशाला कॉन्ट्रीब्युशन म्हणून तुम्ही याचा वापर करा आणि ते तुम्ही निश्चित करा. आणि सीडीजी महाविद्यालयाचे विद्यार्थी निश्चितपणे करतील, कारण ते रयतचे विद्यार्थी आहे, सीडीजी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे, चंद्रात्री सरांचे विद्यार्थी आहे आणि साईंचं नेतृत्व या महाविद्यालयाला आहे. म्हणून तुमचं योगदान, तुम्ही 2 दिवस जो तुम्ही अभ्यास करणार आहात, या 2 दिवसाचा उपयोग आपल्या देशाला काहीतरी झाला पाहिजे, संस्थेला काहीतरी झाला पाहिजे, या अर्थानं तुम्ही अभ्यास करा. 2 दिवसाचं मी बोलताना निश्चितपणे विचारेल की काय कन्फ्युजन काढलं विद्यार्थ्यांनी, काय काय पेपर प्रेझेंटेशन केले, ते पेपर मी निश्चित घेईन आणि वाचेन. आणि आपल्याला या 2 दिवसाच्या चर्चासत्रासाठी माझ्या वतीनं मी आपल्या शुभेच्छा देतो. आणि मला बोलवलं बोर सरांनी, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टाईप, ऍप्लिकेशन, त्याचे फायदे आणि तोटे. आणि गेली 25 वर्ष मी ह्या संकुलात आहे, त्यामुळं अनेक प्राचार्य येऊन गेले. मराठी बोर सरांनी सांगितलं बोलवायला पाहिजे. बोर सरांनी अगदी अतिशय योग्य असा निर्णय घेऊन आपल्याला जावळे सरांना बोलवले. आणि ज्या व्यक्तीला संस्थेबद्दल प्रेम आहे, ज्या व्यक्तीला ह्या वास्तूबद्दल प्रेम आहे, ह्या कॉमर्स कॉलेजबद्दल प्रेम आहे, असे लोक आले तर अधिक जास्त चांगला कार्यक्रम होऊ शकतो आणि भावनाही व्यक्त केलं जातात. तेव्हा त्या दृष्टीने धावडे सर आपण आलात, मलाही खूप आनंद झाला. त्यांचं मी सहसचिव पदाचं सुद्धा काम पाहिलेलं आहे. अत्यंत संयमी व्यक्ती आणि अतिशय शांतपणे कुठलाही निर्णय घेणारी व्यक्ती हे मी खूप पावलोपावली बघितलेलं आहे त्यांचं. मी तुम्हाला हे म्हणते की मी कमी बोलते, पण
माझं निरीक्षण खूप असतं तेव्हा झावरे सरांचं संस्थेमधलं काम तर खूपच चांगलं, कुठल्याही अशा घोडचुका झालेल्या नाही. अनेक लोकांनी घोडचुका केल्या पण झावरे सरांच्याकडनं कधीही का चुका झालेल्या आहेत. आणि मला अतिशय आनंद होतो की त्यांचं काम मी जे बघितलं ते सगळं पारदर्शक होतं, कसलीही त्याच्यात लपवा लपवी खोटेपणा नव्हत्या, अत्यंत सरळ साधेपणाने आणि स्वच्छपणाने सगळं काम केलं. आणि खरं त्याच्यामुळे तुमच्या पावसाला सुद्धा खूप चांगली पुढची पावलं टाकता आली. भोर सरांनी खूप चांगलीच ॲक्टिंग केलेली आहे, माझं आहे त्यांना पाठवण. आणि एखादी चांगली गोष्ट असली की मला वाटतं की नाही चला आजचं उद्याचं आजच करायचं आणि आजचं आत्ताच करायचं असा माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळं सरांनी निर्णय घेतले, आपल्या प्राध्यापकांनी घेतल्या, बरोबर मिळलं की ही चांगली गोष्ट आहे ना लगेच करा. आणि मग हा हॉल करताना देशमुख सर असतील, भोर सर किंवा आणि सगळा स्टाफ सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीने भरापूर काम केलं, म्हणजे क्वालिटी पण दिली. तसंच नवीन ऑफिस असेल त्या बाबतीत सुद्धा तसंच घडलेलं आहे की आवड नाही चांगली गोष्ट आहे ना मग करा, त्याचं काय करायला आणि अत्यंत गरजेचं आहे अशा गोष्टी त्याच्यावर त्या करायला पाहिजे. विद्यार्थ्यांना तुम्हाला सुद्धा ही गोष्ट फार आनंददायी आहे कारण तुम्ही ज्या शाखेमध्ये शिकताय ती तुम्ही शाखा चांगल्या पद्धतीने काम करते आणि नॅकलाही आता सांभाळत राहणार आहे, त्याच्यात सुद्धा निश्चित ते यश मिळतील. तसे प्राध्यापक आणि प्राचार्य सगळेच कामाला लागलेले आहेत. तर पहिल्यांदा आपल्या इथं रिसर्च पर्सन सुद्धा आलेले आहेत, चंद्रात्रे सर आलेले आहेत, पोर्जे सर आले आहेत, त्या सर्वांच्या सहकार्यांनी आज आपला हा कार्यक्रम होत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सेमिनारचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. उशिरा उद्घाटन झालं पण झालंय तर खूप छान सरांनी तेच म्हणणार मनात म्हटलं की सर म्हणजे माझा काय अभ्यास नाही, मी काय काय बोला प्रश्न पडला. माझ्या मनात पण तोच विचारायचे आहे यूट्यूब ओपन करा, इंटरनेट ओपन करा, लगेच आपल्याला माहिती मिळेल. मी पण असं बऱ्याच वेळा करते आणि सर म्हणतात तसं खरोखरच मोबाईलचं जेव्हा सुरू झालं तेव्हा मला सुद्धा मोबाईल वगैरे काही येत नव्हता हाताळायला. मग मी काय केलं, मोठी माझी जी मुलं आहेत त्यांना विचारले की ते फार कंटाळा करायच्या, आईला लवकर कळतच नाही गाव द्या, बोर होतं फार म्हणायचं. मग मी काय केलं, माझे नातवंड जवळ केले, ते फारच एक्सपर्ट आहेत सगळ्यामध्ये. मग नातवंडांना बसून मी त्यांच्याकडनं हे सगळं शिकले, मोबाईल वगैरे त्याच्यातलं इंटरनेट असो यूट्यूब असो ते सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकले. पण खरोखर त्याच्याही पलीकडं आत्ता चंद्रकांत सरांनी जे सांगितलं हे अतिशय चांगलं सेमिनार तुम्हाला ठेवलेलं आहे की आता आपण जगाबरोबर आहोत की नाही, अनेक शोध लागलेले आहेत लागतायत पण तुम्हाला सुद्धा माहिती असली पाहिजे. शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नाही आहे, जगात आत्ता कुठल्या कुठल्या घडामोडी चाललेल्या आहेत ते सगळं तुम्हाला करंट पाहिजे, माहिती पाहिजे. आणि त्या दृष्टीने खरंच हा जो विषय घेतला आहे तो खूप चांगला घेतलेला आहे पालींनी. तर ते मलासुद्धा म्हणजे नाविन्य आहे त्याच्यामध्ये आणि मलासुद्धा अतिशय आवडेल की ह्याची माहिती नवीन ऐकायला. तर त्या सेमिनारच्या कारणाने कळले तुम्हा सगळ्यांच्या समोर तो विषय आलेला आहे. चंद्रकांत सरांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या कारण माझासुद्धा अभ्यास झालेला नव्हता आणि मला वेळही नव्हता, खूप गोष्टी एका दिवसात आणि 8 दिवसात बऱ्याच करायच्या होत्या. तर त्यांनी एक सांगितलं की सोनी कंपनीने तयार केलेलं स्वयंपाकघरातलं भांडी धुण्याचं जे मशीन आहे हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं उदाहरण आहे, आमच्या घरी पण आहे ते. तर त्याच्यामध्ये सगळी भांडी आत टाकल्यानंतर पण ते विशिष्ट पद्धतीने टाकावं लागतात, म्हणजे कढई विशिष्ट पद्धतीने टाकण्याचं, उंचाई पद्धतीने वेगळ्या, किंवा अगदी स्टीलची भांडी सुद्धा ती धुतली जातात. आधी पहिल्यांदा जेव्हा नवीन आलं तेव्हा फक्त काचेची भांडी धुतली जायची आणि ती धुतल्यानंतर स्वच्छ चकाचं पुसून आणि अतिशय गरम पाणी पुसलेली असतात. इतकं म्हणजे आत आपण जेव्हा डिश बाहेर काढून तेव्हा एकदम गरम लागते हातात आणि अतिशय स्वच्छ. तर त्या दृष्टीने हे त्यांनी उदाहरण दिलं आहे की हे आताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणखीन अहमदाबाद शहरात आपल्यानी 35 किलोमीटर अंतरावरील एक हॉस्पिटलमध्ये असलेल्या रोबोटला आज्ञा दिल्यावर रोबोटने एक हृदयरोगी व्यक्तीचं हार्टचं ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. म्हणजे जग पुढेकडे चाललेलं आहे, आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही की हे आत्ता जगात चाललेलं आहे.
जपानमध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, वेगवेगळे देश जे पुढे आहेत सगळ्या जगाच्या, ते लोक काही ना काही नवीन करतायत आणि ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांना तुमच्या दृष्टीने तर खूपच हे अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं का आज सेमिनार आहे की तुम्ही सुद्धा आजच्या जगाच्या बरोबरीने ज्ञान मिळवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे आजचं पाऊल खूप चांगलं आहे. चेन्नई येथे एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करण्यासाठी 4 रोबोट ठेवलेले, ते रोबोट सगळे सर्व्हिस देतात. म्हणजे हे सुद्धा म्हणजे खूप लोकांचं काम कमी होणार आहे आणि फक्त एकच गोष्ट त्यांना मगाशी सरांनी आणि चंद्रशांनी सांगितलं की भावना नाही, भावना शून्य, पण त्याच्यावर सुद्धा नक्की काम चाललेलं आहे. काही दिवसांनी असे ते रोबोट तयार होतील की त्यांना भावनापूर्ण व्यक्त करता येतील आणि काही प्रमाणात असं चाललेलं आहे. तेव्हा ह्या दृष्टीने हे आजचं सेमिनार अतिशय चांगलं, महत्त्वाचं आहे आणि खूप वेगळे जगातली तुम्हाला माहिती मिळणार आहे. जावरेसर म्हणतात तसे तोटेही असतील कदाचित मोबाईलसाठी, पण तोटे बदल सांगून आपल्याला जे योग्य, आपल्याला जे फायद्याचे तेवढं आपण प्रत्येकाने त्याच्यातून घ्यायचं आहे आणि त्याच्यातनं तुम्हा विद्यार्थ्यांनी इतका विचार करायला पाहिजे की ह्या रोबोटचा विचार करत असताना तुमच्या डोक्यातल्या काय संकल्पना असतील त्यालासुद्धा तुम्ही चालना दिली पाहिजे. कारण आपल्याकडे रयत शिक्षण संस्थेमध्ये इनोव्हेशनवर खूप आता भर दिला आहे विद्यार्थ्यांना. मी हे मुद्दाम का सांगते की तुमच्यामध्ये असंख्य ऊर्जा आहे, असंख्य संकल्पना तुमच्या डोक्यात असतात पण तुम्ही कधी व्यक्त करत नाही किंवा तुम्ही कधी त्याचा प्रयोग करून बघत नाही. त्या दृष्टीने तुम्ही हा विचार करायला पाहिजे, खूप वाचलंही पाहिजे आणि त्याच्यावर ज्ञान मिळत मिळत तुमच्यासुद्धा डोक्याच्या काही कल्पना असतील तर त्यासुद्धा समोर आणल्या पाहिजेत, तरच त्याच्यातून. नाही तर नुसतं आपण बघायचं, वाचायचं, सेमिनार अटेंड करायचं आणि जायचं निघून अशा वेळ थांबवायचा नाही विद्यार्थ्यांना. त्या दृष्टीने तुम्ही पण प्रयत्नवादी व्हायला पाहिजे एवढंच त्या निमित्ताने मी सांगेन. दुसरा विषय म्हणजे मी आता खर्च बोलणार नाही कारण तिकडून सारखे फोन येतात मला त्या कॉलेजचे की शरद पवारांचं म्हणजेच माझ्या भावाचा वाढदिवस आहे आज. तर सगळीकडेच आपल्या संकुलात थोडंफार प्रमाण महाराष्ट्रात चालू आहे. तर मला फक्त एकच सांगावं सर वाटतं की शरद पवार म्हटलं की लोकांना असं वाटतं की खूप श्रीमंत, लाल दिव्याची गाडी आणि कोणत्या दिवशी माणसं आणि खूप शिकले, असं काही नाही. अत्यंत गरीब अवस्थेमधूनच वरती आलेली आमची पवार फॅमिली आहे आणि जे आधी शरद पवारांच्या आधी जे माझे मोठे भाऊ होते, वसंतराव पवार असतील, आप्पासाहेब पवार असतील, माधवराव पवार असतील, त्यांनी खरी ही पवार फॅमिली आर्थिकदृष्ट्या पुढे आणली कारण त्यांनी छोट्या छोट्या इंडस्ट्री सुरू केल्या आणि तो पैसा शरद पवारांना राजकारणासाठी दिला आणि पुढे मग हे चांगलं काम करायला लागले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्यासुद्धा हे गुण असेल नाही, तुमचं गुणा मी म्हणतो की तुमच्यात खूप शरद पवारसुद्धा असतील पण तो तुम्ही विचार त्या दृष्टीने करत नाही की लहानपणापासून म्हणजे कॉलेजमध्ये शाळेत असताना पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखे असं जे खोड्या करणं, मारामाऱ्या करणं असे सगळे उद्योग त्यांनी केलेले होते आणि दुसरी गोष्ट त्यांना फक्त कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन उत्कृष्ट करायचं, कुठल्याही गॅदरिंगचं कार्यक्रम असेल तर उत्कृष्ट नियोजन करायचं आणि खेळ स्पोर्ट्समध्ये आम्ही सगळे 11 भावंड स्पोर्ट्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळायचो तसं त्यांना पण आवड होती. सगळे हेच गोष्टी करायच्या, अभ्यासाला फार कमी आणि अभ्यास फारसा नसायचा. शेवटी 11वी त्यावेळी 11वी होते मुलांना, त्यावेळी असं एक बातमी आली आणि त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की ज्या विद्यार्थ्याला 35 सगळ्या विषयात मॅट्रिकला 35 मार्क मिळतील त्याला सायकल बक्षीस मिळणार आणि त्यावेळी घरात सायकल नव्हतीच, मोटरसायकल गाडीचा प्रश्नच नव्हता. मग शरद पवारांनी ठरवलं की मी पण हे मिळवणार, मला सायकल मिळाली पाहिजे आणि खरोखरच तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या वर्षी बोर्डाच्या निकालात सगळ्या विषयात त्यांनी 35 पण सायकल नाही मिळाली. म्हणजे जे काही मनात त्याच्या मागं आपल्याला म्हणायचं की कुठलीही एखादी गोष्ट ठरवली की ती करायची मग ते किती त्रास हो, वेळ जाओ, पैसा जाओ किंवा अनेक काही गोष्टी, तर हा गुण अगदी लहानपणापासून होता. शाळेमध्ये खूपच दंगा मस्ती आणि आपलं
अभ्यास न करणं त्याच्यामुळं पहिल्यांदा अगदी काठीच्या वाडीतली शाळा, मग नंतर बारामतीतली शाळा, मग त्याच्यानंतर खूप दंगामस्ती करायला हा अभ्यासच मुलगा करत नाही म्हणून आईने प्रवरा नगरला घातलं. माझे तिथं मोठे भाऊ होते, तिथं शिकायला घातलं हायस्कूलला, रयत शिक्षण संस्थेची शाळा होती गांधी विद्यालय आपली. तिथं घातल्यानंतर त्यांनी गोवा मुक्ती संग्रामचं सुरू झाली होती लढाई, आणि ते म्हणे आपल्याला गोवा मिळत नाही, मग लगेच मुलं मुलं गोळा केले, लगेच मोर्चा, लगेच कारखान्यावर मोर्चा घाला. विखे साहेब होते, ते म्हणाले की अरे काय शरद म्हणे तू इथं मोर्चा घेऊन आला, मग म्हणाले गोवा मुक्ती संग्रामसाठी मला करायला पाहिजे काम, पण ते त्यांनी पटवून सांगितले की हे नाही करायला पाहिजे वगैरे असं करून. मग त्याच्यानंतर आज आपले आई वडील म्हणे तिथं पण काय दंगामस्तीच करतोय, तू काय अभ्यास करतोय, पुन्हा बारामती लागलं. मग बारामतीनंतर दहावी मॅट्रिक तर पास झाले, मग पुण्याला कॉमर्स कॉलेजला आणलं, पण कॉमर्स कॉलेजमध्ये ती इतकं अखट काम केलं अभ्यास सोडून. तर तिथं सुद्धा गॅदरिंगचे सेक्रेटरी जनरल की चारही वर्ष होते, आणि खूप मोठे मोठे कार्यक्रम केले. अगदी पुण्यात गेल्यापासून त्याचे विद्यार्थी दशेत असल्यापासून सर्व विद्यार्थ्यांना की जी मुलं बाहेरून यायचे महाराष्ट्रातली बाहेरून येणारी पुण्यातली नाही, म्हणजे श्रीरामपूरची येतील, नगरची येतील, औरंगाबादची येतील, दौंडची येतील किंवा कुठली नागपूरची असेल, त्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे ती मदत करणं, म्हणजे त्यांना विद्यापीठ माहिती नसायचं, फॉर्म कसं भरायचं माहिती नसायचं, त्या मुलांना विद्यापीठातली सगळी कामं त्यांची करायची, किंवा एखाद्याला हॉस्टेलच मिळायचं नाही राहायला, मग त्या मुलांसाठी हॉस्टेल मिळवून द्यायचं, मुलींना मदत करायची, अशी सगळी कामामध्ये तो सगळा चारही वर्ष कॉमर्स केलं आहे. पण त्याच्यामुळं जेवढे त्या काळामध्ये निवडणुका असायच्या कॉलेजमध्ये, तर प्रत्येक कॉलेजची म्हणजे एस टी कॉलेजची असो, फर्ग्युसनची असो, वाडियाच्या असो किंवा कॉमर्स, कुठलीही पुण्या शहरातल्या कॉलेजची इलेक्शन असेल तर शरद पवारांच्या पान घालायचं नाही. प्रत्येकाने इलेक्शन आली की सगळं म्हणायचं ते शरद पवारांना भेटा, मग तुम्हाला ते इलेक्शन, म्हणजे ही संघटना कौशल्य होतं. मला सांगायचं काय म्हणत की जे संघटना कौशल्य होतं ते अगदी लहानपणापासूनच होतं त्यांच्यामध्ये, आणि ते कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांनी अधिक स्वतःहून स्वतः डेव्हलप केलं. ह्या वेगवेगळ्या सगळ्यांशी युवक काँग्रेसच्या प्रमुख अध्यक्ष झाल्यानंतर किंवा की जे लोकांशी जायचं, बोलायचं, भेटायचं, त्यांच्याकडनं माहिती घ्यायची, अभ्यास करायचा आणि संघटन करायचं, आणि त्या ह्याच्यातनं मग वेगवेगळ्या पुढे काँग्रेसचं काम केलं, आणि पुढे मग हे सगळं तुम्हाला इतिहास माहिती आहे. तर त्या दृष्टीने खूप वेगळे पण होतं, आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरात पवार फॅमिलीत आम्हाला विचार स्वातंत्र्य होतं, हे फार महत्त्वाची गोष्ट होती. म्हणून आम्ही अकराही महामंडळ कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात काम करतोय त्याला काय काय विचार स्वातंत्र्य होतं. की त्या काळात सुद्धा जेव्हा पुराणा शेतकरी कामगार पक्षाचं आमचं अख्खं घर होतं, माझे मोठे भाऊ सरचिटणीस होते, पण त्यावेळी शरद पवार एकटे काँग्रेसचे होते. माझे वडील म्हणले नाही की आपला एक मोठा भाऊ शेका पक्षाचा आहे, मग तू काँग्रेसचं कसा नाही, तुला विचार स्वातंत्र्य, तुला त्यांची तत्व आवडतात ना, मग तू काँग्रेसचं का, असं म्हणजे विचार स्वातंत्र्य असल्यामुळं आणि कुठलंही चुकीचं बंधन नसल्यामुळं, त्यामुळं प्रत्येक गोष्ट आम्हाला करायला मिळाली. आम्ही मुली होतो चौकीच्या ठिकाणी, पण आम्हाला कसलंही बंधन नव्हतं. आम्ही त्या काळात स्पोर्ट्सला सातारा, सांगली, कोल्हापूर इकडे इंटरकॉलेज स्पोर्ट्सला आम्ही जायचो, म्हणजे त्या काळात मराठा मुली शिकत पण नव्हते, कॉलेजला घालतच नव्हते. त्या काळामध्ये आम्हाला पुण्याला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं, सातारला हॉस्टेलमध्ये बोर्डिंगमध्ये ठेवलं होतं, की शिकल्या पाहिजे, मुलीसुद्धा शिकल्या पाहिजे. म्हणून हे शिक्षण देणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि तितकंच हे सगळं मिळवल्यानंतरसुद्धा एक जमिनीवर पावलं नेहमी असली पाहिजे, कुठल्याही प्रकारचं घमेंड असली नाही पाहिजे, ह्या गोष्टी आम्हाला अगदी लहानपणापासून आई वडिलांनी शिकवल्या. त्या दृष्टीने आम्ही सतत कार्यरत राहिलो, खूप काही चांगलं काम केलं असं आम्ही मी तरी वैयक्तिक म्हणणार नाही, पण जो एक स्वभाव आहे की कुठली गोष्ट जी करायची ती खूप चांगल्या पद्धतीने करायची, त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक पाऊल कर्मवीर अण्णांच्यावरचे श्रद्धे म्हणून आम्ही करतो आहोत. तर आज तुम्हालाही त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देते,
या सेमिनारला सुद्धा मनापासून शुभेच्छा देते आणि आपण निश्चितपणे तुम्हाला या सेमिनारचा फायदा होईल एवढे मी सांगते आणि त्याचा फायदा घ्या तुम्ही आणि मला बोलवलं सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. इंटेलेक्चुअल ब्रेन आणि जी चीप आहे इंटेलेक्चुअल रोबोटिक्समध्ये चालणाऱ्या आमच्या आदरणीय ताई आणि चीपवरती ऑपरेट करणारे किंवा कोण सांगणारे आमचे धावरे साहेब आणि चीपमध्ये जी पी एस ट्रॅकर आमचे साहेब आणि सर्व आपली समस्त मंडळी जे वापर करतील आणि इंटेलेक्चुअल राहतील तुम्ही सर्वांचा या वतीने आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.